दोघला महाराष्ट्रातला माजी मुख्यमंत्री मी पाहिला नाही. हीच लोक ज्यावेळेला उद्धवजींच्याकडे होती त्यावेळेला ती सर्व सारखी सफेद होती. आता हीच लोक उद्धवजींच्या विचारधारेला सोडून बाहेर गेल्यावर उद्धवजींना त्या ठिकाणी ती भ्रष्ट दिसायला लागली. कॅमेराचे लेन्स उद्धवजी तुम्ही बदलताय माहिती होतं, पण तुम्ही कॅमेराच्या लेन्स बरोबर भ्रष्ट आणि अभ्रष्ट ठरवण्याच्या दूषित लेन्सचा कधीपासून वापर करायला लागलात हा माझा त्यांना सवाल आहे. मी उद्धवजींच्या पेट्रोलमध्ये गाडीमधल्या पेट्रोलमध्ये वाढ करायला तयार आहे. इलेक्ट्रिक कार असेल तर इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायला तयार आहे. मणिपूर जाऊ दे, त्यांनी मुंबईतल्या मालवणी भागात उद्धवजींनी जावं आणि त्या ठिकाणी असलेल्या आमच्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उचलावा हे माझं त्यांना थेट आव्हान आहे. मोदीजींसाठी पूर्ण देश हा कुटुंब आहे, मोदी का परिवार पूर्ण देश आहे, पण उद्धवजी तुमच्या कुटुंबातून सख्या भावाच्या वरदा तुम्हाला कोर्टात का जावं लागलं, तुमच्या कुटुंबातील चुलत भावाला तुम्ही घरामधून का काढलं, तुमच्या सख्या कुटुंबातील वहिनी तुम्हाला सोडून का गेल्या, याचं उत्तर कुटुंब म्हणून तुम्ही कधी देणार आहात का, हा त्यांना माझा नम्रपणे प्रश्न आहे. पण उद्धवजींना लागू आहे की आज स्वबळ न राहिलेला स्वतःच्या बळावर निवडणुकीत कधीच न उभा राहणारा कोणी महाराष्ट्राचा नेता असेल तर ते उद्धवजी आहेत. त्यांना हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने उभं राहावं आणि एकट्याने भाजपाशी सामना करावा माझं आव्हान करू दे. पण प्रश्नाचं ह्या उत्तर देऊ दे की झालेल्या ईडीच्या कारवाईला आपलं समर्थन आहे का विरोध आहे. ईडीच्या विरोधातल्या कारवाई आणि केजरीवालांच्या त्या असलेल्या कारवाईच्या विरोधातला मोर्चात उद्धवजींनी सामील होणं म्हणजे मला त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय की त्या ठिकाणी दिल्लीत असलेल्या एक्साइज पॉलिसी म्हणजे दारू विक्रीच्या धोरण या विषयावर कारवाई केजरीवालांना झाली. उद्धवजी मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही किराणा दुकानात दारू विकण्याची पॉलिसी आणतोय हे ते बनवत होते, त्यातली लपलेली भीती तर उद्धवजी बोलायला जात नाहीत ना, हा माझा प्रश्न. अहमद पटेल बरोबर तुमची नैसर्गिक युती कशी, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल. मेहबूबा बरोबर तुमची नैसर्गिक युती कशी, ज्या कम्युनिस्टांच्या जीवावर रक्तरंजित राजकारण आपण केलं त्या कम्युनिस्टांबरोबर तुमची नैसर्गिक युती कशी, आणि त्यामुळे नैसर्गिक या शब्दाचा भ्रष्ट अर्थ वापरणारा नेता म्हणजे उद्धवजी आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.